गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने तीन दिवसीय आदिवासी कला क्रीडा आणि सांस्कृतिक माडिया महोत्सव भामरागड आणि जिल्ह्यातील दुर्गम भागातील लोकांना संधी म्हणून आयोजित केला होता। यातून सर्वसामान्य आदिवासी युवकांना कला क्रीडा क्षेत्रात आपलं कौशल्य दाखवणं सोपं जावं तसंच माडिया संस्कृतीची ओळख सर्वदूर व्हावी या उद्देशाने भामरागड माडिया महोत्सवाची सुरुवात झाली असून 26 ते 28 मे पर्यंत वेगवेगळ्या स्पर्धांच्या आयोजनातून त्याची सांगता होती आहे। या महोत्सवाचं उद्घाटन विभागीय आयुक्त माधवी कोळे यांच्या हस्ते करण्यात आलं। उद्घाटनाप्रसंगी पद्मश्री विजेते फोटोग्राफर सुधारक ओलवे, आमदार धर्मराव बाबा आत्रा, भामरागड प्रकल्प स्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष डॉ. नामदेवराव उसेंडी, जिल्हाधिकारी संजय मीना, आमदार डॉ. देवराव होळी, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अंकित, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुज तारे, उपवन संरक्षक आशिष पांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्रा, पंचायत समिति सदस्य हर्षवर्धन आत्रा, तहसीलदार अनमोल कांबळे उपस्थित होते। श्याम बेजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली।